वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खचली आहे। महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत, तर भाजपने राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहे। या यादीत भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे येथे भाजपमधून उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू आहे। परंतु गेल्या निवडणुकीत याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता। प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी काँग्रेसवर भारी पडली होती आणि भाजपला विजय सुखकर झाला होता, त्यामुळे 2024 लोकसभेच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी आणि MIMची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघातून 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असून येथून विद्यमान आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत, तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख हे भाजपचे आहेत। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात असून येथून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे आहेत। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून विद्यमान आमदार सुभाष देशमुख आहेत, तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर देखील भाजपच्या ताब्यात असून येथे आमदार समाधान अवताडे हे आहेत। 2019 भाजपकडून जय सिद्धेश्वर स्वामी यांनी अर्ज भरला होता, त्यांना या निवडणुकीत 5,24,985 मते पडली होती, तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता, त्यांना 3,66,377 मते मिळाली होती। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली होती। 2019 MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती। या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता, त्यांना 1,70,007 मते पडली होती, तर नोटाला 6,191 मते मिळाली होती। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी 1,58,608 मतांनी विजयी झाले होते। त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता, तर वंचितचे बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते। या निवडणुकीत 19,84,514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, तर 58% मतदान पार पडले होते, त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे। नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।